अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेत रथोत्सव प्रसंगी रथाचे चाक अंगावर तुटून पडल्याने इरप्पा नंदे आणि गंगाराम मंजुळकर या दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सव्वीस मार्च रोजी घडली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती इरप्पा नंदे आणि गंगाराम मंजुळकर अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा ही अक्कलकोट तालुक्यात लक्षवेधी मानली जाते प्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन दिवसांपासून ही यात्रा सुरू होती रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता रथोत्सवास सुरुवात झाली रथोत्सव जाताना मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गेली परतीच्या वेळी अचानकपणे पार तुटला आणि रथ तीन चाकांवर जागेवरच थांबला यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती या गर्दीत इरप्पा नंदे आणि गंगाराम मंजुळकर हे दोघेही निखळलेल्या चाकाखाली सापडले हजारोंची गर्दी असल्याने गोंधळ उडाला यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी गर्दी हटवली आणि या दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं या घटनेमुळे यात्रा जागेवरच थांबवली दरम्यान सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली जातीय